ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी गोवा आता सज्ज झालंय. 31 डिसेंबरसाठी गोवा आतापासूनच हाऊसफुल झालंय. देश विदेशातून लाखो पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडून असलेल्या गोव्याला पर्यटकांची विशेष पसंती आपल्याला पाहायला मिळते. एकंदर गोव्यातील सर्व बीच हे हाऊसफुल झालेले आहेत. मोठमोठ्या सेलिब्रिटी पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येत असतात. यात विदेशी पर्यटक हे जास्त प्रमाणात असतात. विशेषतः रशियातून लाखो पर्यटकांची गोव्याला पसंती असते आणि याशिवाय संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून देखील पर्यटक लाखोच्या संख्येनं गोव्यामध्ये दाखल होत असतात. तर आता गोव्यातील सर्वच किनारे हे हाऊसफुल झाले आहेत. मौज मस्ती आणि धूम सध्या या किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. साठी गोवा सज्ज झालेला आहे. मोठ्या संख्येने पर्यटक संपूर्ण देश विदेशातून आलेले आहेत. आपल्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही पर्यटक आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही, कुठून आलात आणि कसा वाटत? मी बीड जिल्ह्यातून माजलगाव या तालुक्यातून आलेलो आहे. जवळपास 1100 किलोमीटर लांबून मी आलेलो आहे. अत्यंत निसर्गरम्य परिसर असा आहे गोवा. फक्त पर्यटकांना विनंती अशी की ज्यावेळेस समुद्र हा उफाळलेला असतो आणि उथळलेला असतो त्यावेळेस आपल्या जीवाची पर्वा काळजी आपण ही केलीच पाहिजे. कुठून आलात आणि कसं वाटतं गोव्यामध्ये? ठाणे जिल्ह्यातून डोंबिवली येथून आलेले आहे. मी दर सुट्टीत इथे येतो आहे, पण न्यू इयरची जी मजा आहे ती खूप वेगळीच आहे इथे गोव्यामध्ये. कसं वाटतं 31st जवळ येतो आहे, काय सांगाल? खूप छान वाटतो इकडे गोव्यामध्ये. जी मजा आहे 31st ती अजून कुठेच नाही. कसं वाटतं तू कुठून आलास आणि कसा एन्जॉय करतो गोव्यामध्ये? मी पण माझ्या गावावरून आलो आहे आणि इथं सगळ्यात जास्त मला मजा येते. आतापर्यंत मी खूप जागा फिरलो पण इथं सगळ्यात जास्त मजा आहे. यावेळेस असं वाटतं आम्हाला की नेहमी नेहमी यावं असं वाटतं. आणि आम्ही नागपूरून आलेलो आहोत आणि नेहमी येतो आम्ही दरवर्षी येतो. गोवा खूप एन्जॉय करा हमने तो खूप मजा आया हमको. हमारे जीवन का सबसे ज्यादा आनंद यही पे आया और ऐसी चीजें देखी है यहाँ पे कि काफी अच्छा लगा. और हम हमारी फैमिली को भी लेके आए हैं और भी लोगों को यही बोलेंगे कि आओ गोवा और देखो और एन्जॉय करो. गोव्यातलं सर्वात खास आकर्षण म्हणजे हॉटेल्सवरचे बीच. अशाच एका हॉटेलचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत केसरकर यांनी. मोठे केकडे समुद्र केकडे गोव्यामध्ये पाहायला मिळतात. हे गोव्यातील समुद्र केकडे या हे केकडे या रेस्टॉरंट मध्ये आलेले आहेत. हे खेकडे आहे, हे खेकडे बनवले जाणार आहेत. खेकडे बघा, भले मोठे खेकडे आहेत जे आता या याची रेसिपी बनवली जाणार आहे. यातलं इथलं कूक आहे जो आपल्याशी त्याच्याशी माहिती घ्यायचे जो कैसा बनाया जाता है. जैसे ऑर्डर आ गया ऐसा जो तंदूरी बोलेगा तो तंदूरी मसाले में जाएगा. उससे पहले इसको बॉयल करते हैं हम लोग. बॉयल करने के बाद इसको साफ़ करते हैं. साफ़ करने के बाद जैसा ऑर्डर आएगा, अगर इंडियन मसाला पर आएगा तो इंडियन मसाला में बनाएंगे, अगर तंदूरी आएगा तो तंदूरी में बनाएंगे. इसको जो ये जो एक पीस है उसका टोटल क्या प्राइस रहता है फिलहाल? कभी बड़ा आता है कभी छोटा आता है और ये मैक्सिमम 600-700 तक रहता है. ये जो इसको खाने की पसंद ही रहती है, ये जो फिलहाल फॉरेनर लोग रहते हैं खाते हैं ज़्यादा के इधर लोकल खाते हैं? इंडियन भी बहुत लाइक पसंद करते हैं ऐसे, फॉरेनर ज़्यादा नहीं. अभी फॉरेनर भी पसंद करते हैं ऐसे नहीं, इंडियन भी बहुत खाते हैं. क्या लगता है दिन में कितना इस क्रैब का खत्म होता है आपके होटल में? 10-12 तक खत्म होता है अभी आउट के हिसाब से. अभी नहीं तो कभी कभी 15-20. इधर होटल जो आप जो कूक बनाते हैं क्या क्या फूड बनाते हैं? तंदूरी बनता है, इटर बनता है, चाइनीज, कोंटी, इटालियन, बोन. ज़्यादातर क्या पसंद लोग करते हैं इधर? इधर ज़्यादातर चाइनीज, तंदूर और इंडियन, कभी कभी इटालियन का पास्ता वगैरह जाते हैं. गोवन जो है इधर गोवन पसंद कर रहे हैं. गोवन फिश में क्या क्या पसंद कर रहे हैं? गोवन फिश में इधर किंग फिश और भांगड़ा और लेमन फिश है, आपका रेड स्लीपर है और वाइट स्लीपर है. पण बघतोय की हे जे खेकडे आहे ते खेकडे भले मोठे खेकडे आहेत, एक जो खेकडा आहे हा तब्बल 500-600 रुपयांना खरेदी करतो. आणि याची जास्त जर पसंती जर होणार असेल तर परदेशी पर्यटकांची जास्त पसंती आहे. आणि खेकडा आहे, खेकडा पाय पासून खेकडा तंदुरी पर्यंत केला जातो. निश्चितच कलंगूट बीचच्या या हॉटेलमध्ये पर्यटकांना फार मोठी पसंती देत असतात. बघतोय कशा पद्धतीने ग्राहकांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ बनवले जात आहेत. त्या ठिकाणी एक रेस्टॉरंट आहे, विशेष या रेस्टॉरंटमध्ये आपण पाहायला बघतोय हा जो कूक आहे हा एक पदार्थ बनवतो. गोव्यामध्ये मासाचे विविध पदार्थ बनवले जातात.
कौन सा फिश मसाला ब्रेड? इसमें क्या फिश कौन सा है? मुर्सो। तो कैसा बनाया जाता है? ये प्लेट बोल के आता है, मछली को बोनलेस करके लेके आता है, और उसके बाद हम लोग इधर इंडियन मसाला डालते हैं, उसमें जिंजर गार्लिक पेस्ट, नमक, गरम मसाला, हल्दी और मिर्ची पाउडर बना के उसका मसाला बनाते हैं और उसमें तवा में फ्राई करते हैं। और जो बनाने का रेसिपी है वो रेसिपी कैसा रहता है? तो वही बोला ना, तो जिंजर गार्लिक हल्का सा नींबू मारते हैं, नमक, हल्दी, मिर्ची और गरम मसाला। चवीसाठी निश्चितच सुंदर असणार आहे, डिशमध्ये घेतला जातो आहे प्रसिद्ध असा मोठा मासा, जो इथले विदेशी पर्यटक ज्याची त्याची पसंती असते, निश्चितच महाराष्ट्रवंशच्या दर्शकांसाठी तिथे दाखवू शकतो। गोव्यामध्ये मोठा मासा जो आहे हा प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक हॉटेलमध्ये हा अतिशयच्या निमित्ताने हा पसंती घालतला मोठा मासा, म्हणजे डिशला जी आहे ती 400-500 रुपयाला निश्चित घेतली जाते। गोव्यामध्ये प्रसिद्ध हॉटेलमध्ये निश्चितच गजबजलेलं हॉटेल आहे बीचच्या किनारे, या माशाला फार मोठा कॅमेरामध्ये अधिक गुणांचा फरक केला तर मासा म्हणून